घेणे देणे नाही सिद्ध झालेलं आहे. कारण मागच्या सभेला म्हणजे राजारपणा सभेला शिवसेनेचा एकही नेता त्या ठिकाणी उपस्थित नव्हता. हो त्यांनी दाखवलं की आम्ही शेतकऱ्यांच्या विरुद्धच आहोत, मात्र काँग्रेस आणि राष्ट्रवादीने दाखवलं की आम्ही नौटंकी आहोत. हे कुठंतरी थांबलं पाहिजे, हे कुठंतरी लोकांपर्यंत पोचलं पाहिजे. मला सांगा, आपण 10 वर्षापूर्वी जाऊ मागे जाऊ, ज्वारीचा भाव 1500-2000, आज त्या रेट बघा, ज्वारीचा भाव 2000-2500, तुमच्या सासूबाईचं मागून कापसाचा भाव आज ही तेच भाव. म्हणजे तुम्ही एक प्रकारे शेतकऱ्यांची कुचेमाला करतात, शेतकऱ्यांची मुस्कटबाजी करतात. शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये हमी भाव फक्त द्या, तुम्ही हमी भाव द्या. आम्हाला काही नको, मी शेतकरी आहे. या ठिकाणी मी अंत्यकर्तन सांगतो, अंत्यकर्तन सांगतोय, फक्त आम्हाला हमी भाव द्या. अरे तुमची तर कर्ज माफी नको, आम्ही तुम्हाला कर्ज देऊ, आम्ही तुम्हाला कर्ज देऊ. कारण या ठिकाणी जेव्हा सीझन चालू होतो कांद्याच्या संदर्भामध्ये असा कांदा होता, त्या ठिकाणी कांदा जेव्हा माझा निघाला तेव्हा 3 रुपये गेला. त्याच्या आधी महिनाभरापूर्वी शेतकऱ्यांचा नव्हता, तर तो कांदा व्यापाऱ्यांचा होता. त्यांनी ती साठा जेव्हा आमचं सीझन चालू झालं तर रेट खाली येतात, सीझन संपलं तर तो कांदा बाहेर येतो आणि कॉम्पाऊंड सुरू होते, कांद्याचा भाव बघण्याला मिळते. अरे वाढू दादा, वाढू दादा कांद्याचा भाव.